कढीपत्ता तेल तयार करण्यासाठी साहित्य कढीपत्ता पॅराशूट ऑइल तेलात आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहोत. तेल गरम झाल्यावर आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. थोडंसं तेलाला उकळी आल्यावर गॅस बंद करून द्यायचा आहे. आपलं तेल तयार झालं आहे. कलौंजी आणि मेथीला आपण थोडंसं भाजून घेणार आहोत. आपण आता मेथी भाजणार आहोत. या प्रकारे मेथी भाजून घेतल्यानंतर काढून घ्यावे. कलौंजी भाजणार आहोत. जी भाजून झाली आहे त्यात तेला आपण वाटीत काढून घ्या. कलौंजी आणि मेथी दाण्याचे मिक्सरमध्ये पावडर करून घेणार आहोत. मेथी दाणे पावडर, आवळा पावडर, कढीपत्ता तेल आणि कलौंजी पावडर. कलौंजी म्हणजे कांद्याची बी. एक चम्मच मेथी दाणे पावडर, एक चम्मच आवळा पावडर, एक चम्मच कांद्याची बी पावडर, सगळे पावडर मिक्स करून घ्यावे. यात कढीपत्ता तेल टाकून घ्यावे. तेल टाकल्यानंतर मिक्स करून घ्यावे. आपला हेअर पॅक तयार झाला आहे. हे आता आपण केसांना लावून घेणार आहोत. आपण केसांना आणि केसांच्या मुळांना आपण हे लावून घेणार आहोत. त्याच्याने केसांचे मुळं मजबूत होतात. या प्रकारे आपण केसांना हेअर पॅक लावून घेणार आहोत. हेअर पॅक लावल्याने किती छान केस झालेले आहे. पण हेअर पॅक लावल्यानंतर शॅम्पूने धुऊ नका. हेअर पॅक लावल्याने इतके छान केस झालेले आहे पण हेअर पॅक लावल्यानंतर शॅम्पूने नका धुऊ. तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा.